हवेचे उत्कृष्टता आणि प्रामाणिकतेचा पाठपुरावा करतात मागे जातात या शृंखलेचं शीर्षक आहे उत्कृष्टपणा आणि प्रामाणिकतेचा पाठपुरावा करणं या गोष्टी तुमच्यावर येऊन कोसळणार नाहीत तुम्हाला उत्कृष्ट व्हायचंय जी प्रामाणिकपणात चालते तर मग तुम्ही पाठला करा त्या गोष्टींचा त्यासाठी तुम्हाला दोन पावलं पुढे जावं लागेल अधिक परिश्रम करावे लागतील मी प्रार्थना करते कि ही की नात्यांमध्ये देवाला तुम्ही त्याचे मार्ग अवलंबू द्याल तुमचं जीवन कलुषित करणारे असे नातेसंबंध असतील तुमचे काही मित्र असतील की ज्यांना तुम्ही धरून ठेवलंय किंवा उदासीन सामान्य असे ख्रिस्ती मित्र ज्यांना देवावर विसंबून राहायचं नाही जे नेहमीच तडजोड करतात तुम्ही जर तडजोडी करणाऱ्या ख्रिस्तींच्या सहवासात असाल मी प्रार्थना करते तुम्ही तुम्ही त्यातून बाहेर पडाल आणि काही दैवी संबंधांसाठी देवावर विश्वास ठेवाल म्हणजे काही माणसं जी तुम्हाला तल्लख करतील काही माणसं जी तुम्हाला चांगलं होण्याची इच्छा देतील काही माणसं ज्यांच्या सहवासात राहण्याने तुम्हाला प्रगती करावीशी वाटेल अमीन हल्ली आपल्याला दिसतो अत्यंत अल्प उत्कृष्टपणा अत्यंत अल्प प्रामाणिकपणा वचनबद्धता शिस्त तत्व कर्तव्य मान सत्य धार्मिक वृत्ती सगळ्यांचंच भलं झालं असतं जर एखादा शब्दकोश घेऊन या शब्दाचा अभ्यास केला असता कर्तव्य या शब्दावर नजर टाकली तर म्हणजे आई वडील आणि वरिष्ठांच्या कारणाने वर्तणूक आपल्यावर अधिकार असणाऱ्यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे देव त्याला अधिकाराचा आदर करण्याचं कर्तव्य असं म्हणत असतो तो, तो म्हणतो मुलांचं कर्तव्य आहे त्यांनी आई वडिलांचा आदर करावा आणि आई वडील वृद्ध झाल्यावर जेव्हा ते त्यांची काळजी घेऊ शकत असतात त्यांची काळजी घ्यावी ते असं नाही सांगत त्यांनी तुम्हाला नीट वागवलं असेल तरच नीट वागवा कधीतरी तुम्ही सुद्धा म्हातारे होणार आहात कर्तव्यासाठी म्हणून काही गोष्टी करणारी किती माणसं आहेत तुम्ही तर तो शब्द शब्दही ऐकलेला नसतो आता ही तत्व कालबाह्य झाली आहेत असा विचार करून जी तत्व आपण कचऱ्यात फेकून दिली होती त्यातली काही तत्व घ्या आणि अधिक चांगले वा तुमच्या आईवडिलांचा आदर राखा जे तुम्हाला हितकारक ठरतील आणि तुम्ही दीर्घकाळ जगाल ती आज्ञाची वचना बरोबर येते तुम्हाला जर दीर्घकाळ जगायचं आईवडिलांचा आदर करा तुम्ही माझ्या बालपणी घडलेल्या बऱ्याच गोष्टी मला आवडल्या नऊ त्यामुळे मी अस्वस्थ होते आणि अखेरीस देवाने मला सांगितलं हे बघ त्यांनी तुला जेऊ खाऊ घातलं ना त्यांनी शाळेत पाठवलं तू श्वासोश्वास करतेस तो सांगत होता काहीतरी सकारात्मक गोष्टी लक्षात घ्या आज माझ्या आई वडिलांची काळजी घेतोय आणि मी ते आनंदाने करते मला अभिमान वाटतोय ते करण्यात देव त्यांना बोलवेपर्यंत मी ते बोल करत राहणार असा काळ होता जेव्हा मी ते करत नव्हते देवाने मला दाखवून दिलं मी जर माझं कर्तव्य केलं नसतं तर माझ्या अभिषेकावर त्याचा परिणाम होणार आहे अभिषेकाविषयी माझ्या मनात देवाची थोडी भीती होती कारण तीच गोष्ट माझ्यापाशी होती जी मला लागू पडणार होती मी कल्पनाविलासात रमत नाही माझ्याकडे असलेला अभिषेक जर मी राखला नाही तर माणसं येणार नाहीत <laughs> इथे माझे छान छान कपडे किंवा चमकदार चमकदार केस माझा नवा चेहरा बघायला आलेला नाहीत नाही का सांगा मला माझ्या चेहऱ्याचा मी नीट नट्टा पट्टा केला नाही याची काळजी वाटते तुम्हाला एक सांगू कारण मी अशा गोष्टी करत नाही ज्या मला लपवाव्याच्या वाटतात उलट आणखीन थोडा नट्टापट्टा करावा असा वाटतोय मला अजून थोडासा नीटनेटकेपणा इकडे हॅले लोईया प्रामाणिक असताना तुम्ही मुक्त असता मला बघण्यासाठी तुम्ही इथे आला नाहीत तुम्ही आलात कारण तुमच्या जीवनात तुम्हाला परिवर्तन घडवायचंय आणि या संदेशाद्वारे जी माझ्याद्वारे देव आणतोय आणि तुमच्या जीवनात परिवर्तन घडतंय त्या अभिषेकामुळे हो नक्कीच आळशी किंवा सामान्य बनलात तर तुम्हाला अभिषेक प्राप्त होणार नाही कदाचित सामान्य अभिषेक प्राप्त होईल कारण मला एक उत्कृष्ट सेवाकारी हवंय आणि उत्कृष्ट गोष्टी मला करायच्या आहेत कारण मी उत्कृष्ट देवाचीच सेवा करते आणि म्हणूनच माझ्याकडे उपासनेचे उत्कृष्ट नेते आम्ही तुम्हाला दोन तीन गाणीच ऐकवू शकतो पण आम्ही संगीतावर खूप मेहनत घेतो भरपूर पैसा कष्ट वेळ खर्च करतो कारण मला वाटतं देवाचा अभिषेक संगीतावरही आहे आणि सगळ्यात चांगलं संगीत घेऊन त्याचं रूपांतर क्षुद्रतेत करण्यासाठी सैतान खूप कष्ट घेत असतो कर्तव्य अधिकाराचा आदर राखण्याविषयी काय प्रामाणिकपणा असलेला पुरुष किंवा प्रामाणिकपणा असलेली स्त्री अधिकाराचा आदर करणारच त्या अधिकारापुढे शरण जातील एका चांगल्या वृत्तीद्वारे ते करतील एखाद्या बंडाच्या आत्म्याला ते त्यांच्या जीवनावर राज्य करू देणार नाहीत कारण त्यांना ठाऊक आहे ती देवाची इच्छा नाही अह माझा बॉस म्हणजे वाईट शास्त्र सांगतं प्रत्येक कार्यालय हे देवाची अधिकृत नेमणूक आहे प्रत्येक व्यक्ती नसेलही देवाची अधिकृत नेमणूक पण कार्यालय असतातच सेवा कार्यामधली माणसंही आदराचा अधिकार राखत नाहीत जो त्याने एकदा कधीतरी राखलेला असतो आणि देवाबाबतही एकूण एक देवा गोष्टी आपल्याला एक धोका वाटतो आदरयुक्त आदरयुक्त भीती दरारा गमावण्याचा आपल्याला देवाची भीती वाटली पाहिजे असं नाही आम्ही माणसांना हेच शिकवू पाहतोय देवाबरोबर आरामात राहा देवाबरोबर निश्चिंत राहा त्याला काळजी असते तुमच्या हृदयाची एक सांगू का मी जे बोलणार आहे ते आवडायचं नाही तुम्हाला पण त्या केवळ माझ्या भावना आहेत हे माझं चर्चासत्र मी हवं ते बोलू शकते आणि माझ्या मते लोकांना इच्छा व्हायला हवी की चर्चला जाताना चांगला पोशाख घालून जाऊ <laughs> मी असं म्हणते कारण देवा बाबात एक निष्काळजी वृत्ती होऊ देण्याविषयी आपण काळजी घ्यायला हवी म्हणजे देवाबरोबरच आपलं नातं आपण नीट सांभाळू बघा देवाला काही फरक पडत नाही तुम्ही कुठला पोशाख घालून आलात पण मी जे सांगते ते कळते का तुम्हाला देवचं आणि माझं लग्न झाल्यानंतर जेव्हा आम्ही चर्चला जात होतो आमच्या मनातही आलं नाही ते आम्ही रविवारचा खास उत्तम असा पोशाख घालायचो कपडे घालायचे आम्ही सगळे छान तयार व्हायचो आणि सांगू का आध्यात्मिक तेज असलेल्या चर्च मध्ये देवाचे आभार पण आपण काही गोष्टी टाकून देतो ज्या आपण बाळगायला हव्या होत्या उदाहरणार्थ मला नाही वाटत चर्चला रंगीत काचा असल्याने काही बिघडत त्या छानच असतात कधी कधी तुम्ही टोक गाठता पण संतुलित राहायला हवं जसं मी म्हंटल माझ्या बोलण्याने कुणी दुखावलं जावं असं नाही वाटत मला पण कायम गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही कानाडोळा करू शकत नाही आपण दर्जा हा राखलाच पाहिजे नाही का दर्जा हा महत्वाचा आहे उत्कृष्ट होणं म्हणजे तुमच्या परीने शक्य तेवढं उत्तम करणं आपल्या संपूर्ण वृत्तीविषयीच ते काहीतरी सांगत आहे जेव्हा मी छान दिसते मला बरं वाटतं माझे केस छान विंचरले गेले मला बरं वाटतं मी अशीच असे नाही त्याचा तुमच्यावर परिणाम होणार नाही पण माझ्यावर होतो आपल्याला शक्य तेवढं उत्तम बनवण्यासाठी आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे देवासाठी माझ्यासाठी तुम्ही ते करू नका आपण सर्वोत्तम असे देवासाठी बनूया तुमच्याकडे एखादी जुनी गाडी आहे म्हणजे असं नाही ती घाणेरडीच असावी तिच्या डिक्कीत सगळा कचरा भरलेला असावा तुमचं वजन जास्त असेल तुम्ही ते कमी करू पाहत असाल म्हणजे असं नाही तुम्ही तुमचं स्वरूपही छान राखू शकत नाही तुम्ही तरी छान कपडे घालू शकता केस विंचरू शकता बरीचशी माणसं एखादी अडचण असेल तर चक्क सगळं काही फेकून देत असतात तुमचं घर मोठं नसेल पण आहे ते तरी स्वच्छ ठेवा तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्याचा जर तुम्ही आदर केला नाही तर देव तुम्हाला आणखी देणार नाही तुमच्याकडे भरपूर कपडे नसतील पण जे आहेत ते स्वच्छ धुऊन इस्त्री करून ठेवा थोड्या वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून ते वेगळे दिसतील असं स्वरूप तुम्ही देऊ शकता त्यांना मी काय सांगते एका व्यावहारिक पातळीवर मी उतरते तुमच्याकडे जे आहे वेग त्याच्या तुम मदतीने तुम्ही सर्वोत्तम असं काही करा तुमच्याकडे जे असेल ते घ्या आणि तुमच्याकडे पैसे नसतीलही पण जेवढे आहेत तेवढे तरी चातुर्याने वापरा तुमच्याकडे जे नाही ते बघू नका जेम्स विल्सन सारखे वा तुमच्याकडे जे आहे त्याच्याकडे बघा जेम्स टीव्हीवरच्या प्रेक्षकांसाठी सांगतोय अद्भुत अशी संगीताची देणगी असलेला हा तरुण जो सध्या व्हीलचेअरमध्ये आहे तरीही तो सकारात्मक आहे स्वतःची कीव करत रडत बसलेला नाही देवावर विश्वास ठेवून येतो तो, तो विश्वास ठेवतोय आणि प्रगती करतोय त्याच्याकडे जे आहे त्याच्याच मदतीने आपणही आपल्याकडे जे आहे त्याच्याच मदतीने काही करावं त्याचा उपयोग करावा उत्कृष्टपणा म्हणजे परिपूर्णता नव्हे तर जे तुमच्याकडे आहे त्याच्यातून सर्वोत्तम करणं प्रामाणिकपणाची इब्री लोकांची व्याख्या अशी आहे पूर्ण किंवा अंतिम अवस्थेत असणं पुरवठ्याला अनुलक्षून पूर्ण किंवा अंतिम अवस्थेत असणं म्हणजे आणखीन कशाचीही गरज नसणं नैतिक अर्थाने परिपूर्ण किंवा निर्दोष दुर्बल नसलेली एक अवस्था शब्दकोशात सांगितलंय निर्दोषपणा समग्रता भक्कम निष्ठा सामाजिक नीतिमूल्यांसाठी आणि हाच एक भाग आहे जो आपण नीट लक्षात घ्यावा प्रामाणिकपणा म्हणजे तुमच्या जीवनात एक सीमारेषा आखून म्हणणं की आता आता बस ही माझी सीमारेषा या रेषेपलीकडे मी जाणार नाहीये आणि मी हे अमुक चित्रपट बघायला जाईन हे बघणार नाही मी याबाबतीत बोलिन या बाबतीत बोलणार नाही मी हे करीन हे करणार नाही स्वतंत्र निवड प्राप्त होण्याचा हाच अर्थ आपण ठरवतो आपण काय करायचं काय नाही आपल्याला प्रामाणिक माणसं बनायचं आहे आपल्याला पुढाऱ्यांची गरज का असते अधिकार जबाबदारी असणाऱ्या माणसांची गरज का असते मी आजच हे केलं असतं पण ती व्यवस्था करायला विसरले आणि त्यातनं आत्ता लगेच करणं म्हणजे गुंतागुंतीच आहे मी संपूर्ण वाद्यवृंद इथे बोलवून जर म्हटलं असतं की तुमच्या इच्छेप्रमाणे वागा आणि संगीत वाजवून तुमच्या अंतकरणात येईल ते गा बऱ्याचशा माणसांना अधिकाराखाली जगायचं नसतं विशेषतः आध्यात्मिक क्षेत्रात त्यांना वाटतं अरे मी ऐकू शकतो देवाचं म्हणणं पण तुम्ही देवाचं ऐकताय यावर माझा विश्वास नाही खरंच आपण सगळेच देवाचं ऐकू शकतो तुमच्या जीवनाविषयी तुम्ही देवाचं ऐकू शकता पण माझ्या सेवाकार्याविषयी तुम्ही देवाकडनं ऐकणार नाही देवाने ती तुम्हाला दिलेली नाही मी दिली आहे ती तुम्हाला आमच्याकडे काम करणारी जी माणसं आहेत ती आमच्यासाठी काम करतात मला आनंदी करण्यासाठी त्यांना पगार देतो हे सत्य नाही आहे का हल्ली सगळं उलट चाललंय सेवक वर्ग तुमच्या बरोबर असतात त्यामुळे तुम्हाला वाटतं त्यांना आनंदी ठेवणं तुमचं काम आहे माझ्याकडे काम करणाऱ्यांनी आनंदी राहावं आम्ही त्यांना पगारही चांगला देतो त्यांची काळजी घेतो म्हणून मी काय करावं हे त्यांनी मला सांगू नये मला सल्ले देण्यासाठी ते इथे नाही आहेत तुम्हाला बॉस व्हायचं मग त्यासाठी किंमत मोजा बिलं भरणं ही आपली जबाबदारी आहे असं समजा एखाद्या बेजबाबदार व्यक्तीस एखादी प्रमुख व्यक्ती होण्याची इच्छा होणं या गोष्टीला अर्थ नसतो नक्कीच मी काय म्हणते ते कळतय एखाद्या क्षेत्रात तुम्हाला जबाबदारीची जाणीवच नसेल तर मत देऊ नका चांगली शिकवण देते सगळेच हसत नाही हाच असतो तो घाणेरडा मूर्ख असा अहंकाराचा प्रत्येक गोष्टीसाठी एखादं मत असावं आम्ही काय आहे मी जर धर्मगुरू असो मी हे मुळीच केलं नसतं तुम्ही काय केलं असतं ते तुम्हाला माहित नाही मुळात तुमच्याकडे असलेल्या वृत्तीपायी तुम्ही धर्मगुरू होऊच शकणार नाही मेजर जॉयस असते ना तिच्यासारखे ते देखाऊ कपडे घातलेच नसते तुम्हाला आवडत असतील परवडत असेल ते घालणार तुम्ही काय सांगू तिचं त्या चेहऱ्याचा नट्टापट्टा करणं योग्य नाहीये का नाही कारण तुम्हाला करायला मिळत नाही साठी तीन महिने देवाची प्रार्थना केली तो म्हणाला तुझा चेहरा आहे हवं ते कर म्हणूनच मी सांगते तो माझा चेहरा आहे माझ्या चेहऱ्याची जबाबदारी तुमच्यावर नाही म्हणूनच माझ्या चेहऱ्याबाबत मत देऊ नका हॅलो अमे काय खूप मजा येते ना सगळ्या वादकांना गायकांना मी इथे घेऊन आले आणि म्हटलं आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे गा आम्ही तो प्रयोग केला इतका गोंध की तुम्हाला सहनही होणार नाही समजा मी म्हटलं हे बघ चार्ली तू एखादं गाणं निवड आणि सगळ्यांनी त्याला अनुसरा अशा वेळीच आपण सुंदर संगीत बनवतो हॅले लुईया आपण मिलाफ खडवून आणतो प्रामाणिक व्यक्ती स्वतःच्या दुःखाची शपथ वाहील बदलणार नाही तो त्याचा शब्द पाळतो प्रामाणिक मनुष्य सत्सद विवेक बुद्धी पाळण्यासाठी झगडत असतो उघडा प्रेषितांची कृत्य चोवीस सोळा प्रेषितांची कृत्य चोवीस पौल चोवी पाऊल प्रामाणिकपणा असलेला माणूस होता तो म्हणाला यामुळे देवासंबंधाने व माणसासंबंधाने माझं मन सतत शुद्ध राखण्याचा मी प्रयत्न करतो भावना दुखावलं गेलेलं शरीर निर्जीव झालेलं भौतिक इच्छा सर्व बाबतीत प्रयास करतोय देवासंबंधाने व माणसासंबंधाने माझं मन सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करतो एक सांगू का प्रामाणिकपणा चालायचं आणि विचारसरणीकडे लक्ष द्यायचं नाही हे शक्य नाही ज्याने तुम्हाला शांती लाभत नाही तरी तुम्ही ते करता म्हणजे तुम्ही प्रामाणिक नाही सत्सद विवेक बुद्धीकडे लक्ष द्यायची गरज असते प्रामाणिक माणूस सूचनांचं स्वागत करतो ज्यावेळी कुणी काही त्याला सांगू पाहतो त्यावेळी त्याचं मन दुखावलं जात नाही क्षुल्लक गोष्टींकडे तो लक्ष देतो मायकेल एंजेलोने बराचसा वेळ सिस्टीन चॅपलच्या उंच कोपऱ्यात पेंटिंग करण्यात घालवला एका मित्राने विचारलं इतका वेळ तू त्या कोपऱ्यात का घालवतोस नाहीतरी कुणाला तो दिसणार नाही मायकेल एंजेलोने उत्तर दिलं देव पाहिल मला आवडलं आहे प्रामाणिक व्यक्ती दुसऱ्यांची काळजी घेते आणि इतर माणसांच्या गरजांद्वारे प्रेरित होते येशू हा निश्चितपणे प्रामाणिक माणूस होता कितीतरी ठिकाणी शास्त्र सांगतं ज्या ज्यावेळी लोकांवर ओढवलेली परिस्थिती त्याने पाहिली होती येशूला त्यांचा कळवळा आला होता नक्की त्यांना मदत करण्यासाठी त्याच्या भावना जागृत झाल्या प्रामाणिक व्यक्ती वर्तमानात जगते आदल्या दिवशीच्या निराशाजनक गोष्टी अपयश उगाळत बसण्यापेक्षा माणसांद्वारे ते हाताळले जात नाहीत अत्यंत बलशाली राष्ट्रांकडूनच ते सूचना स्वीकारत असतात ओ, मला आवडलंय हॅले लो लोकांनी त्यांना वागवावं असं वाटतं तसंच ते लोकांना वागवतात चला स्तोत्रसहिता एकशे एक दोन बघूया दोन आठवड्यापूर्वीच मी हे पाहिलं होतं प्रामाणिक व्यक्ती योग्य कृती तेव्हाच करते जेव्हा कुणाचं लक्ष नसतं त्वरित परिणामांची अपेक्षा न करता ती माणसं योग्य कृती करत असतात योग्य कृती करण्याची त्यांना सवयच असते आणि जे योग्य आहे त्याचाच ते पिछा करतात योग्य तेच करण्याकडे ते प्रगती करतात जेव्हा इतर कुणी करत नाही लोकांनी तसं सांगितल्यावरही की तुम्ही इतकं दूर जाऊ नका ते त्यांच्यातच असलेल्या सामर्थ्यवान गोष्टीद्वारे प्रेरित प्रेरित होतात आणि योग्य ते करतात परिपूर्णता नव्हे तर उत्कृष्टपणा दावीद म्हणाला मी सुज्ञतेने सरळ मार्गाने सरळ मार्गाने चालेन तू माझ्याजवळ माझ्याजवळ केव्हा येशील मी आपल्या घरी सरळ अंतकरणाने वागेन आणि मी आपल्या घरी सरळ अंतकरणाने वागेन लोकांचं लक्ष असताना त्यांच्या समोरच केवळ नाही तर बंद दारा मागे ही मी घरी गेल्यावर जेव्हा दरवाजा बंद करते माझ्या घरात काय चाललंय हे कोणालाही कळत नाही तेव्हाही मी प्रामाणिकपणाने वागेन डेव आणि जॉईसला वैयक्तिकरित्या मला जाणवून घ्यायचंय ते स्वतः जसं शिकवतात तसे ते वागत नसणार आमच्या बाबतीत लोकांनी सांगावं त्यांचं वागणं एकसारखं असतं ते जसं शिकवतात तसंच वागतात प्रामाणिक माणसं केवळ योग्य गोष्टीच करतात असं नाही एका योग्य हेतूने ते ते करतात त्यांचे उद्देश ते पडताळून पाहतात मला माझे उद्देश पडताळून पाहायचे केवळ करायचं म्हणून मला गोष्टी करायच्या नाहीत मला जाणून घ्यायचंय की माझा उद्देश योग्य आहे का तुमची मर्जी संपादन करण्यासाठी मी तुम्हाला काही देते तुमच्यावरच्या माझ्या प्रेमापोटी मी तुम्हाला काही देते मी तुमची प्रशंसा करते प्रामाणिक होते की केवळ ती एक खुशामत होती हेतू हे महत्वाचे असतात प्रामाणिक माणसं ज्या गोष्टीपाई निराश होत नसतो त्या देव त्यांना देत नसतो जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात ते त्याच्यावर विश्वास ठेवतात देव जर मला अजूनही ते देत नाही म्हणजे ते मला इतक्या लवकर मिळून नये म्हणून प्रामाणिक माणसं आनंदी असतात कारण त्यांच्याकडे नसलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी ते आटापिटा करत नाहीत दुसऱ्याच्या दृष्टीने ते जसे नसतात त्याविषयी ते नाराज होत नाहीत मला आवडलं आहे मला तुमचा उत्तम मित्र व्हायचंय तुम्ही उत्तम मित्र होऊ शकत नसाल तर चांगला मित्र तरी वा मला व्हाईस प्रेसिडेंट व्हायचं होतं तुम्ही व्हाईस प्रेसिडेंट होऊ शकत नसाल चांगले क्लार्क वा आपण काही गोष्टींवर नजर ठेवतो आणि त्यांच्या मागावर राहतो नाते संबंधातही आपण काही बाबींच्या मागे जातो पण देवाच्या मनात जे असत ते, ते हे नसतं जर तुमच्यासाठीच्या देवाच्या मनातल्या गोष्टी या नसतील तर त्या मिळवू नका म्हणा मला हे मिळावं असं देवाला वाटत नसेल तर मी ते मिळवण्याचा प्रयत्न करू नये प्रोत्साहित करायचंय प्रामाणिक माणसं बनण्यासाठी एक निर्णय घेण्याची गरज आहे असं मला मनापासून वाटतंय माझ्या मते तो एक निर्णय असतो कारण योग्य ते करण्याचं आपल्याला नेहमीच वाटतं असं नाही देववचनात बरेचसे पुरावे जी माणसं उत्कृष्टपणा आणि प्रामाणिकपणाची निवड करतात अशी माणसं कितीतरी महान आशीर्वादात जगतात देवाच्या संरक्षणाखाली ते जगतात आणि भरपूर गोष्टींची अपेक्षा करू शकतात